राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. ते लागू करण्यासाठी इम्पिरिकल डाटा आवश्यक आहे, तो ओबीसी आयोगामार्फत तयार करून घ्यावा लागतो, परंतु हे सरकार त्याला टाळाटाळ करून त्यामुळे ओबीसींचे रद्द झालेले आरक्षण देण्याबाबत तत्काळ कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र भाजप सोशल मीडियाचे संयोजक सागर फोंडकर यांनी. ओबीसी आरक्षणाचा विषय हा राज्य सरकारच्या नाकर्तपणामुळे उद्भवला आहे आणि हे सरकार आजही याबाबत काही करताना दिसत नाही. राज्य सरकारने एम्पेरिकल डाटा दिल्यास ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होतो, परंतु राज्य सरकार केंद्र सरकारला जनगणनेची माहिती मांगत आहे. जनगणना ही 10 वर्षांनी करावी लागते व या जनगणनेचा कामाला 2 ते 3 वर्ष लागतात. त्या जनगणनेची राज्य सरकारला ओबीसी आरक्षणासाठी काही गरज नाही. राज्य सरकार हा इम्पिरिकल डाटा ओबीसी आयोगातून घेऊ शकते, परंतु केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे डाटा मागत असल्याचे सांगत आहे. हा केवळ वेळ काढूपणा आहे आणि यामुळे ओबीसींचे संपूर्ण आरक्षण देखील रद्द होऊ शकते. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने कारवाई करावी, ओबीसी आरक्षणासाठी तत्काळ एम्पिरिकल डाटा उपलब्ध करून द्यावा असेही यावेळी सागर फोंडकर यांनी म्हणाले.